मंडळामध्ये आपल्याकडे 69 एकूण मंडळ आहे. या मंडळांची पूर्णतः मिरवणूक निघणार आहे आणि त्या प्रकारे मिरवणुकीसाठी मार्ग नेमणूक केलेला आहे, पूर्ण बंदोबस्त लावलेला आहे. आपण एक पोलीस फोर्स म्हणून रूटमार्च काढलेला आहे, सगळ्या लोकांपर्यंत जाऊन त्यांच्याशी चर्चा केलेली आहे, मंडळ टू मंडळ जाऊन त्याच्याशी चर्चा करण्यात आलेली आहे. आपली शांतता कमिटी मीटिंग झालेली आहे दोन्ही समाजामध्ये. आपण दोघांचं एकसाथ बैठक घेऊन त्यांच्यामध्ये चर्चा केलेली आहे आणि पूर्णतः सगळी प्रिपरेशन एक प्रकारे पोलीस फोर्सांनी करून ठेवलेली आहे. साहेब, गेल्या वर्षापेक्षा यावर्षी जे आहे तर गणेश मंडळांची संख्येत वाढ झालेली आहे, गणेश भक्तांमध्ये देखील उत्साह आहे. तर आपला जे पोलीस बंदोबस्त आहे तर आपल्या वेळेनुसार मिरवणूक संपेल अशी अपेक्षा वाटते का? तर या प्रकारे मंडळांची संख्यांमध्ये वाढ झाली आहे, त्याचप्रकारे आम्ही पोलीस फोर्सची पण संख्यामध्ये वाढ करून घेतलेली आहे. वरतून आम्ही नवीन पोलीस फोर्सद्वारे नवीन आयडियाज इम्प्लिमेंट केले गेलेले आहेत. तर जागेजागे आम्ही सिग्नल लावलेले आहेत. असे 5-6 इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, जसं चावडी असेल, गोडगावकर चौक असेल, पुस्तकामध्ये समोर असेल की वादळ चौकाच्या इथे असेल, तिथे आम्ही रेड आणि ग्रीन सिग्नल असे दोन लावलेले आहेत. जेव्हा ग्रीन सिग्नल लागेल तेव्हा मंडळांना सूचना दिलेली गेली आहे की ग्रीन सिग्नल म्हणजे तुम्ही आपलं मंडळ पुढे घेऊन जावे आणि रेड सिग्नल जेव्हा चालू असेल तेव्हा रेड सिग्नलच्या टाईमला मंडळ तिकडे आपला उत्साह साजरा करू शकतात. अशा प्रकारे एक मॅनेजमेंट केलेलं आहे. त्याच्यानंतर मग जे स्टॉल्स वगैरे लागतात त्यांचं पण आपण जागा चेंज केलेली आहे. म्हणजे जी कोंडाकोंडी मागच्या वर्षी आणि 20-30 वर्षापासून जी कोंडाकोंडी होत होती ती यावर्षी ज्या प्रकारे आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे ती ही जी अडचण निर्माण होती कोंडाकोंडी होती ती सगळ्या काढण्यात आलेली आहे. यावर्षी वरतूनच आम्ही हरेक मंडळासाठी एक पोलीस कर्मचारी किंवा एक होमगार्ड नेमणूक केलेला आहे. त्याच्यामुळेच त्या कर्मचाऱ्यांना होमगार्डनी त्या मंडळासोबत प्रॉपर लायसनिंग केलेली आहे. आज पूर्ण दिवस जेव्हा मिरवणूक संपत नाही तेव्हा तो कर्मचारी पोलीस अंमलदार किंवा आपला होमगार्ड हा त्या मंडळासोबत राहील आणि त्या मंडळाला पार करून आले अशी सगळ्यांना रिस्पॉन्सिबिलिटी दिली गेली आहे. या सगळ्यांनी मला असा पूर्ण विश्वास आहे की आज आपण 12 वाजेच्या आज पुन्हा मिरवणूक संपूया. साहेब, आज विसर्जन आहे तर आपण नागरिकांना आणि गणेश भक्तांना काय आवाहन करू इच्छिता? आज विसर्जनाचा दिवस आहे. मी सगळ्या चोपड्या नागरिकांना आवाहन देऊ इच्छितो की आपण गणपती उत्सव मिळून एकदम मोठ्या जोराने साजरा करूया. सगळ्यांनी या सगळ्या महिलांना आणि स्त्रियांना पण सांगेल की आपण मंडळ बघायला या. पोलीस फोर्स इथं प्रेझेंट आहे, तुमच्या सगळ्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहे, आम्ही त्याला पूर्णपणे पार पाडू. सगळ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणे येऊन साजरा करावे. धन्यवाद. ओके.